आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरिमाऊली, मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. मंडळी, संत सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, त्यामुळेच सगळेजण एकमेकांना फक्त माऊली म्हणून हाक मारतात. हाच विचार कीर्तनातून सांगायला आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण मारुती महाराज कोंडाळ. चला मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. विठ्ठल 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 बोला पुंडरीकवरला हरि विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 हो. जो इतरांच्या वेदना जाणतो, जो इतरांचं दुःख जाणतो त्याला वैष्णव म्हणतात. त्याच्यानंतर जो परस्त्रीला मातेप्रमाणे मानतो त्याला वैष्णव म्हणतात. जो कुणाचीही निंदा करत नाही त्याला वैष्णव म्हणतात, असं महाराजांनी त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. आपल्याला पाहायला सापडतं बरं का. त्याच्यानंतर तुकोबाराला विचारा, महाराज तुम्ही कोणाला वैष्णव म्हणता, तर अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबार सांगतात वैष्णव तो जया, 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 वैष्णव तो वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तुकोबाराय सांगता ज्याची अवघी माया देवावर आहे, अवघी म्हणजे त्याचं सगळंच्या सगळं प्रेम भगवान पंढरीरायावर आहे, अशाला वैष्णव म्हणा, अशाला तुम्ही वैष्णव म्हणा. इतरांना वैष्णव म्हणता येत नाही. अवघी देवावरी माया. विठ्ठल 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 हो. ज्याच्या जीवनामध्ये तन प्रमाण नाही, तन म्हणजे शरीराला जे महत्व देत नाहीत, धन ऐश्वर संपत्तीला जे महत्व देत नाहीत, आणि जे लौकिकाला महत्व देत नाहीत, अशाला वैष्णव म्हणा, अशी तुकाराम महाराजांनी अभंगातून वैष्णव शब्दाची केलेली व्याख्या आहे. संत महात्मे शरीराला किंमत देत नाहीत, शरीराला महत्व देत नाहीत. ऐका, वाराणसी क्षेत्रामध्ये संत कबीरदास नावाचे महापुरुष राहत होते दादा. कबीर महाराज बाजारामध्ये फिरत असताना एका कुत्र्याने त्यांच्या पायाचा लचका तोडला, पायातून रक्ताचा श्राव होत होता, आणि महाराजांचं लक्ष देहाकडे नव्हतं. त्यावेळेला बाजारातील लोकांनी कबीर महाराजांना सांगितलं, महाराज अहो तुमचं लक्ष कुठं आहे,
त्या कुत्र्याने तुमच्या पायाचा लचका तोडलाय, तुमच्या पायातून रक्ताचा श्राव होतोय आणि तरीही तुमचं लक्ष देहाकडे नाही. त्यावेळेला कबीर महाराज म्हणतात, चमडी जाणेवर कुत्ता जाणे. ते कुत्र्याला माहिती आणि शरीराला माहिती, भक्ताविषय जाणा जे देही उदास गेले आशापास निवारुणे. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक महापुरुष होऊन गेले, त्यांचं नाम गुरुनाम गुरु मोतीराम महाराज फळेकर. महाराजांच्या पायामध्ये आळीने घर केलेलं, आळीने घर केलेलं असता दुपारच्या वेळी महाराज झोपलेले, एका शिष्याने आले आणि महाराजांच्या पायातली आळी बाजूला काढले. हे वृत्तांत महाराजाला ज्या वेळेला कळाला, त्यावेळेला महाराजांनी त्या शिष्याला ओरडले, अरे त्याचंच तर घर आहे आणि तू त्याला का म्हणून बाहेर काढलं. महाराज खवळले, महाराजांनी ती आळी घेतली, परत त्या जखमेमध्ये टाकली आणि त्या आळीच्या मुखाशी महाराज साखर टाकायचे आणि ती जशास तसं बांधून ठेवायचे. अजूनही मोतीराम महाराजांची प्रतिमा पहा, त्यांचा डावा पाय अजूनही बांधलेला आहे. भक्ताई शेजाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत महापुरुष या शरीराला किंमत देत नाही, त्यांना कळालेलं हा देहो ना शिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकाचा जांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा परिये दे मदाल सा, सोहम जो जो रे बाळा निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो दे डोळा. हा देह ना शिवंत आहे, कबीर महाराजांचा एक सुंदर दोहा आहे, कबीर महाराजांचा अभंग आहे. कबीर महाराज त्या अभंगामध्ये सांगतात की बाबा, या शरीराची राख होताना कशी होती, जसं गवताची गंजी जळते तसं या शरीरातलं एक एक पार्ट जळतं, म्हणजे हा शरीर हे देह नाशवंत आहे. म्हणून संत महापुरुषाचा देहावर लोभ नाही, देहावर त्यांचं प्रेम नाही. म्हणून नाही अनेक प्रमाण तन, शरीरावर त्यांचं प्रेम नाही. त्याच्यानंतर शब्द आला धन, संतांचं संपत्तीवर प्रेम नाही. कबीर महाराजांचा सुंदर दोहा आहे. कबीर महाराज म्हणतात, साधू भूका भावका धनका भूका नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. साधू कशाचा भुकेला असावा, श्रद्धेचा भावाचा भुकेला असावा, संपत्तीचा भुकेला नसावा. साधू भूका भावका धनका भूका नाही, आणि जो धनका भूका फिरे सो तो साधू नाही, त्याला साधू म्हणता येत नाही. जो धनाची लालसा करतो त्याला संत म्हणता येत नाही. ऐका, पंढरी क्षेत्रामध्ये जळोजी मळोजी नावाचे दोन महापुरुष राहत होते. त्यांना खाण्याकरता उपजीविकेकरता काही साधन नाही मायबाप. काय खावं म्हणून चंद्रभागेतला गाळ खायचे, दिवसभर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून चंद्रभागेचं स्नान करायचं, पंढरी क्षेत्राची परिक्रमा करायची, रात्रंदिवस दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, दिवस नकळे रात्री नकळे अंगी खेळे दैवत हे, असा भगवंताचा ध्यास त्यांना लागलेला. एक दिवस रुक्मिणी आईसाहेब देवाला म्हणले, का तुम्हाला काही कळतंय का नाही, आणि हा शब्द फक्त घरामध्ये एकच म्हणते, बाकी बाहेर इंजिनियर असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, कोणीही असू द्या, घरात गेल्याच्या नंतर बाई म्हणते तुम्हाला काही कळत नाही, ऐका नाही. तशी रुक्मिणी आईसाहेब देवाला म्हणल्या, तुम्हाला काही कळत, मला एक कळत नाही, माणसाला नेमकं कळतं तरी कधी, ऐका ना दादा, लहान असतो त्यावेळेला आई म्हणते बाळा तुला काही कळत नाही. त्याच्यानंतर शाळेत गेल्यावर गुरुजी म्हणतात बाळा तुला काही कळत नाही. खेळायला बाहेर गेल्याच्या नंतर मित्र म्हणतात बाळा तुला काही कळत. लग्न झाल्यावर बायको बी म्हणते तुम्हाला काही कळत, बायको म्हणते तर म्हणते, मुलं झाल्यावर मुलं पण म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत, मग याला कळतं कधी, मशानात गेल्यावर का, आणि मशानात गेल्यावर कळून काही उपयोग नाही. म्हणून करा रे बापानो साधन हरीचे, धनीकरणीचे नका करू, धनाची लालसा जो करतो, माझा विषय आहे त्याला संत म्हणता येत नाही. आई साहेबांनी महाराज सांगितलं,
तुमचे रात्रंदिवस भजन करतात जळोजी मळोजी, चंद्रभागेचा गाळ खातात, तुमच्या जीवाला काही लाज नाही का वाटत? तुम्हाला काही वाटत नाही का? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, अगं मी देण्याचा प्रयत्न करतो परंतु तू ते कधी घेतच नाहीत, तुला परीक्षा पाहिजे का? चल म्हणे, ज्या ठिकाणी जळोजी मळोजी महाराज राहत होते त्या ठिकाणी हिरे माणिक मोती सुवर्णाच्या अशा प्रकारचे सिक्के त्या ठिकाणी आणून टाकले. जळोजी मळोजी बाहेर एक प्रदक्षिणेला गेले होते, ते प्रदक्षिणेहून आल्याच्या नंतर पाहिलं, अरे अरे या ठिकाणी घाण कोणी आणून टाकली? म्हणले, काय शब्द वापरला? घाण. धनाला ते घाण म्हणतात. आणि आई जशी आपल्या मुलाची विष्ठा खापरामध्ये भरते, तसं जळोजी मळोजी महाराजांनी ते सगळं द्रव्य सगळं धन खापरामध्ये भरलं आणि पंढरीतल्या गरीब ब्राह्मणांना वाटून टाकलं. नावडे धन नाही अनेक प्रमाण तन धन. हे झालं जळोजी मळोजीचं उदाहरण. दुसरं एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो. पंढरी क्षेत्रामध्ये राका कुंभार नावाचा एक वैष्णव राहत होता. राका बंका, त्याची बायको बंका आणि त्याचा त्यांची मुलगी होती वंका. राका बंका आणि वंका अखंड भगवान पंढरीरायाचं भजन करायचं, रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचं. महाराज उपजीविकेकरता काही साधन नाही. त्यावेळेला आईसाहेब त्यावेळेलाही म्हणाल्या, का हो तुम्हाला काही वाटत नाही का? देवाने सांगितलं काय झालं, ते जळोजी मळोजी रात्रंदिवस तुमचं भजन करतात आणि त्यांना खाण्याकरता सुद्धा काही मिळत नाही, तुम्हाला काहीतरी वाटू द्या. देवाने सांगितलं, अगं मी देण्याचा प्रयत्न करतो पण ते कधीही काही घेत नाही, कधीही काही घेत नाहीत. मग परीक्षा पाहायची झाली तर अजूनही दोघ जण गेले. गेल्याच्या नंतर एक सुवर्णाचं काकण ज्या रस्त्यावरून रंका वंका वंका जातात त्या रस्त्यावरती टाकलेलं आहे महाराज. रस्त्यावरती टाकल्याच्या नंतर राका कुंभार गेला. राका कुंभाराला वाटलं, अरे हे सोन्याचं कंकण आहे, पाठीमागून माझी बायको येते, तिनं जर बघितलं तर ती घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राका कुंभाराने त्या सुवर्णाच्या कंकणावर थोडीशी माती घातली. त्याच्यानंतर राकाची पत्नी बंका आली. बंकाने हे दृश्य पाहिलं. बंका म्हणाली, हे सुवर्णाचं कंकण आहे, माझ्या मुलीनं वंकाने जर पाहिलं तर ती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे तिनं सुद्धा त्या कंकणावरती मुठभर माती टाकली. आणि हे दृश्य त्या वंका नावाच्या मुलीनं पाहिलं आणि रडायला लागली. अक्षरशः तिच्या डोळ्यातून आश्रवांचा श्राव होत होता. त्यावेळेला ती म्हणाली, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही, ज्याला सोन्यातला आणि मातीतला फरक कळतो अशा मायबापाच्या पोटी माझा जन्म झाला. विठ्ठल विठ्ठल हिंदविश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तुकोबारायला नजराना पाठवला, त्यावेळे तुकाराम महाराजांचे काय उद्गार आहेत? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, किंवा गोमासा समान तुका मने आमाधन, तुका मने आमाधन, तुका मने आमाधन, गोमासा समान तुका मने आमाधन, समान तुका म्हणे आम्हा धन. तुकोबाराय म्हणतात, राजे आम्हाला धन म्हणजे गायीच्या मांसासारखं आहे, आम्हाला तुमचं धन नको. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्या तन पडे, तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान. द्यायचं जर असेल ना राजे काय द्या, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुमच्या कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि भगवंताचं नामस्मरण करा. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस, हरीचे दास म्हणून घ्या, मला तुमच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. धनाची लालसा करणारे संत नसतात, म्हणून वैष्णवाचं लक्षण आहे नाही अनेक प्रमाण
तन धन, त्याच्यानंतर त्यांना जन आवडत नाही, लौकिक त्यांना आवडत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, आयसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. एखाद्या माणसाला जर लेकर बाळ नसले तर तुकाराम महाराज म्हणतात, पहा निपुत्र का म्हणती हा चांडाळ. एखाद्याला लेकर बाळे नसले तर त्याला निपुत्रिक म्हणतात, चांडाळ म्हणतात. आणि एखाद्याला जर लेकर बाळ असले तर त्याला म्हणतात पातकांचे मूळ पोरवाडा, असं तुकाराम महाराज म्हणतात. असं हे जन आहे, म्हणून या जनाच्या नादी लागू नका. तुका म्हणे तुम्ही ऐका वचन, त्यजो नियाजन भक्ती करा, या लोकांचा त्याग करा. संतांना भगवंताशिवाय काहीही आवडत नाही. त्यांना धन, लौकिक आणि शरीर हे गवताच्या काडीसारखं आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात, प्रमाण नाही अनेक प्रमाण, टाळ करा नाही अनेक प्रमाण तन धन त्रण जन. आणि त्यांच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट जरी आलं तर आपल्या जीवनातला नेम सोडत नाहीत. ऐका महाराज, ज्ञानोबराईच्या मंदिराला सोन्याचा कळस आहे, ज्ञानोबराईचं सिंहासन आज सोन्याचं आहे, ज्ञानोबराईला बसायला पालखी आज चांदीची आहे, ज्ञानोबराईचा रथ चांदीचा आहे. पण एक काळी माझ्या ज्ञानोबराईच्या मुखामध्ये माझ्या सोन्यासारख्या निवृत्तीनाथाच्या सोपानाच्या आणि मुक्ताईच्या मुखामध्ये कोणी घास घालायला तयार नव्हतं. ऐका, कितीही मोठं संकट आलं तरी त्यांच्या जीवनातला नेम ते सोडत नाहीत. ऐका, ज्ञानोबराईंचं चरित्र सांगतो. विठ्ठलपंताने ज्या वेळेला संन्यास घेतला, संन्यास घेतल्याच्या नंतर सुद्धा ग्रहस्थाश्रमामध्ये आले, त्यावेळेला या ब्राह्मण वृंदांनी त्यांना वाळीत टाकलं. वाळीत टाकल्याच्या नंतर त्यांचा स्पर्श झाला तर लोक स्नान करायचे. अहो, ज्ञानोबराईदी चार भाऊंड जर इंद्रायणीच्या स्नानाला गेले ना दादा, तर अगोदर या चार भाऊंडांना स्नान करू द्यायचे आणि परत त्या जागेवर पाणी टाकायचे आणि नंतर आपण स्नान करायचे. आज तासन तास ज्ञानोबराईचा अभिषेकाला लोक बारीमध्ये दर्शनाला उभे राहतात. अशीच परंपरा आहे आपली. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंत माणसाला आपण सांभाळत नाही आणि मेल्यावर पिंडदान केल्याशिवाय राहत नाही. मेल्यावर पिंडदान केलं नाही तरी चालेल, पण जिवंत माणसाला सांभाळलं पाहिजे, जिवंत माणसाला सांभाळलं पाहिजे. ऐका, ज्ञानोबराईंचा किती छळ झाला. विठ्ठलपंताने संन्यास घेऊन सुद्धा ग्रहस्थाश्रम केल्यामुळे त्यांना सूर्याच्या तेजाला लाजवतील एवढे तेजपुंज चार बालक जन्माला आले. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबराई असे चार लेकर जन्माला आले. त्यानंतर त्यांच्या मौजीबंधनाचं वय झालं, पण समाज त्यांना बहिष्कृत करून टाकलेलं, समाजामध्ये त्यांना थारा नव्हता. त्यावेळेला महाराज रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या, अहो जाणार तुम्ही ब्रह्मवृंदांकडं, आपल्या लेकराला घेतील ना समाजामध्ये, जा तुम्ही त्यांना प्रार्थना करा. त्यावेळेला विठ्ठलपंत रुक्मिणीचं ऐकलं आणि ब्रह्मवृंदांकडे गेले. ब्रह्मवृंदाला म्हणाले, अहो आम्ही वाटेल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण आमच्या ज्ञानाला, आमच्या निवृत्तीला, आमच्या सोपानाला आणि आमच्या मुक्ताईला तुम्ही तुमच्यामध्ये घ्या, हो त्यांचं मौजीबंधन होऊ द्या. त्यावेळेला ब्राह्मण वृंदाने सांगितलं, तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही. तुम्ही जर देह जरी समर्पित केला तरी त्याला
प्रायश्चित्त नाही. जा आणि तुमचा देह त्रिवेणी संगमामध्ये समर्पित करा. ऐका महाराज, त्या वेळेला डबडबल्या डोळ्याने विठ्ठलपंत आले आणि इंद्रायणीमध्ये बुडले. इंद्रायणीला म्हणले, माते हे तुझं माझं शेवटचं स्नान आहे. तशाच ओल्या कपड्यांनी महाराज विठ्ठलपंत सिद्धेश्वराच्या मंदिरात आले. विठोबा लोबा सुद्यावा, आम्ही जातो आमच्या गावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. डोळ्याला आसवांच्या धारा लागलेल्या आहेत आणि सिद्धेश्वराला प्रार्थना करत आहे, देवा अरे सूर्याच्या तेजाला लाजवतील असे तेजपुंज बालक आमच्या पोटी जन्माला आले, पण त्यांचं सुख उपभोगण्याकरता आम्ही राहू शकत नाही, म्हणून आता इथून पुढे त्यांचा सांभाळ तुम्ही करा, असं म्हणून घरी आले. घरी आल्याच्या नंतर रुक्मिणीला वृत्तांत सांगितला. रुक्मिणी, आपल्याला प्रायश्चित्त दिलं, आपल्याला मरावं लागणार आहे. त्रिवेणी संगमामध्ये आपला देह आपल्याला समर्पित करावा लागणार आहे. त्यावेळेला रुक्मिणी म्हणाले, अहो ज्ञानोबरायसाठी, निवृत्तीसाठी, सोपानासाठी, मुक्ताईसाठी या जन्मी काय, अशा 100 जन्मापर्यंत जर मला देह त्याग करण्याची वेळ आली तर मी मोकळ्या मनाने करायला तयार आहे. लेकोराचे हित वा हे माऊलीचे चित्त. ऐक शास्त्री सांगू का तुम्हाला, ऐका महाराज. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. तेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. रुक्मिणीने सांगितलं, ज्ञानोबरासाठी या जन्मात काय, 100 जन्मापर्यंत जर मला देह त्याग करावा लागला तर मी करायला तयार आहे. प्रसंग ऐका, उद्या आपल्याला जायचंय. सगळ्या लेकराला जवळ बोलून घेतलं. निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानदादा, मुक्ताई जवळ आलेले आहेत, काय गाई. आई म्हणली, आज आपल्याकडे पंचपक्वान्नाचा बेत आहे. त्यावेळेला लेकरं आनंदित झाले. सकाळपासून चुटू 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 आईच्या हाताखाली काम करू लागले हो, आणि संध्याकाळपर्यंत पंचपक्वान्नाचा स्वयंपाक रुक्मिणी आईसाहेबाने बनवून ठेवला. रुक्मिणी आईसाहेबाच्या अंतकरणाला वाटत होतं, याच्यानंतर हे असे तृप्त होतील का नाही, याला कोणी जेवायला घालतील का नाही, म्हणून माझ्या हाताने केलेला स्वयंपाक माझ्या हाताने मी त्यांच्या मुखामध्ये घास घालील असं रुक्मिणीला वाटत होतं. रुक्मिणीने पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवला आणि चारही भावंडांना पात्र वाढले. पात्र वाढल्याच्या नंतर एकाएकाच्या जवळ रुक्मिणी आईसाहेब जायच्या. एकाएकाच्या जवळ गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथाच्या केविलवाण्या चेहऱ्यावरून हात फिरवायच्या. निवृत्ती, अरे मायबाप मेल्याच्या नंतर मोठा भाऊ हा लहान भाऊंडाचा मायबाप असतो. निवृत्तीनाथाच्या मनामध्ये पाल चुकचुकली. आत्तापर्यंत तर काय आई आपल्याला असं बोलत नव्हती, आज अचानक आपल्याला आई असं का बोलते, म्हणून निवृत्तीनाथ महाराज सुज्ञ होते, शहाणे होते. निवृत्तीनाथ महाराज परत मुक्ताईजवळ गेले. मुक्ते, पोरीची जात आहे तुझी, सकाळी लवकर उठत जा. सोपानाला त्रास देऊ नको बरं का, ज्ञानदादाला त्रास देऊ नको बरं का, तुझ्या भाग्याने तो तुझा भाऊ झाला आहे. भक्त ज्ञानी आणि वैरागी, ज्ञानदेवा ऐसा चौयुगी, न देखो नायको याची लागी, खंती वाटे बहुत. ज्ञानोबराय सारखा ज्ञानी, ज्ञानोबराय सारखा वैरागी आणि ज्ञानोबराय सारखा भक्त तिन्ही युगामध्ये झाला नाही आणि होणारही नाही. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आईनं पात्र वाढलेले आहेत, एकाएकाच्या मुखामध्ये घास भरवते. अरे काय पाप केलं असेल मी, कुठल्या जन्मी पाप केलं असेल की तुम्हाला मला सोडून जावं लागतंय. सगळ्या लेकराच्या मुखामध्ये घास घातला. संध्याकाळच्या वेळेला लेकरं झोपलेले होते, निवृत्ती दादा फक्त जागे होते. विठ्ठलपंतांनी सांगितलं, चाल रुक्मिणी, पुरुषाचं अंतकरण जड असतं पण स्त्रीचं अंतकरण हे कोमल आणि कंटक असतं. रुक्मिणीने सांगितलं, महाराज मला हे लेकरं सोडून यावं वाटत नाही हो. त्यावेळेला तिनं सांगितलं, तुला वाटते ना तुझ्या लेकराला सुख मिळावं, चाल आणि प्रयागराजच्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन या दोघांनी देह सोडला. निवृत्तीनाथ जागे होते. निवृत्तीला सांगितलं, निवृत्ती याच्यानंतर तू या लेकरांची काळजी घे. आणि दोघंही गेले. त्रिवेणी संगमामध्ये आपला देह समर्पित केला. दुसऱ्या दिवशीची सकाळ, ऐका महाराज,
निवृत्ती दादा, आपल्या आई वडिलाला या समाजाने किती त्रास दिला हे आठवत बसलेले होते. तेवढ्यात ब्रह्ममुहूर्तावर माझ्या ज्ञानदादाला जाग आले. ज्ञानदादा निवृत्ती दादाकडे आले आणि निवृत्ती दादाला विचारलं, कारे दादा असा का बसलायस, तुझ्या डोळ्याला आसरू कस काय? त्यावेळेला निवृत्ती महाराजाला राहवलं नाही निवृत्ती महाराजाने हंबरडा फोडला, ज्ञाना आता आपले आई वडील या जगामध्ये राहिले नाही. एवढ्यामध्ये सोपान काका उठले आणि मुक्ताई तर किंचाळी फोडतच उठली आणि चौघांनाही एकमेकाच्या गळ्यामध्ये गळे टाकले आणि डसा डसा रडायला लागले. आणि त्यावेळेला निवृत्ती दादाने सांगितलं, तुम्हाला याच्यानंतर जर आईबाबाची आठवण आली तर पंढरीकडे पाहायचं आणि म्हणायचं, माय मेले बाप मेला, माय मेले बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, माय मेली बाप मेला, आता सांभाळी, आता माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. आणि महाराज 7 दिवस झाल्याच्या नंतर चिमुकल्या मुक्ताईला भूक लागली. महाराज 7 दिवसापर्यंत तिनं काहीही खाल्लेलं नव्हतं हो. आणि चिमुकली मुक्ताई भूक लागली म्हणून ज्ञानोबाराईंकडे गेली आणि ज्ञानोबाराईला म्हणले, ज्ञानदादा अरे मला फार भूक लागलेली आहे. निवृत्तीनाथाला भूक लागली म्हणून नाही ज्ञानोबाराई गेले, काकासाहेबाला भूक लागली म्हणून नाही गेले, स्वतःला भूक लागली म्हणून नाही गेले, पण चिमुकल्या मुक्ताईला भूक लागली म्हणून ज्ञानोबाराईने खांद्यावर झोडी अडकवली हो आणि आळंदीला गेले. आळंदीला गेल्याच्या नंतर काही लोक सात्विक असतात, काही लोकांच्या घरून शिदा सामुग्री आली होती. सगळ्या आळंदीतील लोकांनी ज्ञानोबाराईला त्रास दिला, पण एक सुतार समाजाचा महात्मा होता. आळंदीला गेल्याच्या नंतर पहा, ज्ञानोबाराईच्या मंदिराला एक बाजूला एक समाधी आहे, ती सद्गुरु भोजलिंग काकाची समाधी आहे. काकासाहेबांनी या 4 लेकरांचा सांभाळ केला. ज्ञानोबाराई, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताई अशा आळंदी क्षेत्रामध्ये काही होते, त्यांच्या घरून शिदा सामुग्री आली होती. ज्ञानोबाराईला आता वाटत होतं मी घरी जाईल आणि 7 दिवसापासून उपवासी असलेली माझी मुक्ती आता हे अन्न खाऊन तृप्त होईल. तेवढ्यामध्ये विसोबा काका समोर आला. विसोबा काका समोर आल्याच्या नंतर विसोबा काकानं पाहिलं, काय रे ज्ञाना कुठे गेला होतास? ज्ञानोबाराईने सांगितलं, हो मुक्तीला भूक लागली होती, 7 दिवसापासून काही खाल्लेलं नव्हतं, म्हणून तिच्याकरता अन्न नेण्याकरता आलो, मधुकरी नेण्याकरता आलो. का रे, संन्याशाच्या कार्टनं सुद्धा काय भूक लागत असते काय? असं अदवा तदवा बोलत होते. ज्ञानोबाराईकडून झोळी हिसकाटून घेतली, झोळी फाडली आणि तिचं पीठ सगळं धुळीस मिसळलं. ते वेचून घेता येऊ नये म्हणून त्या पीठावरती चिखल कालवला. एवढा त्रास ज्ञानोबाराईला दिला तरी सुद्धा ज्ञानोबाराईने आपला धर्म सोडला नाही. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ही मागणी ज्ञानोबाराईने त्यांच्याकरता मागिली. विठ्ठल 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 पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. जीवनामध्ये संकट आलं तरी सुद्धा भगवंताची भक्ती सोडत आळंदी पंढरीत असे काही वारकरी होते. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी आळंदी पंढरीची वारी चुकू दिली नाही. नेमा नटळे निर्धारी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पहा ना तुम्ही, दुष्काळे आटिले द्रवे नेला मान, एक स्त्री अन्न करता मेली. दुष्काळ पडला आणि एक स्त्री अन्न 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 करता करता मेली तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी फारशी दखल घेतली.
आपलं भजन चालू. दुष्काळे आटिले द्रवेणेला मान, एक स्त्री अन्न करता मेली. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. अशी तुकाराम महाराजांची अवस्था झालेली आपल्याला पाहायला सापडते का नाही? एवढ्या अवस्थेमधून सुद्धा महाराजांनी परमार्थ करायचं सोडलं का? नेमा नटळे निर्धारे. आणि असा वैष्णव कुठल्याही यातीमध्ये जर जन्माला आला तरी सुद्धा तो वैष्णवच आहे, कारण वैष्णवाला जाती नसते. याता याती धर्म नाही विष्णु दासा, निर्णय ऐसा वेद शास्त्री. निर्णय ऐसा वेद शास्त्री. निर्णय ऐसा वेद शास्त्री. निर्णय ऐसा निर्णय ऐसा वेद शास्त्री. याता याती धर्म नाही विष्णु दासा, निर्णय ऐसा वेद शास्त्री. संतांना जात कधी विचारायची नाही. ऐका, आपल्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, गंगेचं मूळ आणि केदार महाराज साधूच कुळ, कधीच विचारायचं नाही. कबीर महाराजांचा सुंदर दोहा आहे, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहीन दोम्यान. साधूला जात विचारू नका, साधूला उद्धाराचं विचारा. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. आयसे तुम्ही मज सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कै मी उदार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही मज सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. संतांकडे गेल्याच्या नंतर जात विचारायची नाही, आपला उद्धार कसा होईल विचारायचं. वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये सर्व धर्मातील सर्व जातीतील संत आहे. एक तुकाराम महाराजांचा अभंग वारकरी नित्यामध्ये म्हणतात, कुठला अभंग? पवित्र ते कुळ पावन तो देश जेते, हरीचे दास जन्म घेते. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे ने पावन ती लोक. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐशे द्या सांगोन मज पाशी. अंत्यजादी येऊन तरल्या हरिभजने, तयाचे पुराणे भाट झाले. गोरोबा काका कुंभार समाजाचे होते, भगवंतांनी अंगीकार केला. नामदेवराय शिंपी समाजाचे होते, भगवंतांनी अंगीकार केला. शबरी ही भिल्लीनीची भिल्लीनी जात होती तिची, तरी सुद्धा भगवंतांनी अंगीकार केला. अजामिळ कुंटिनी तारिली भिल्लेनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंद्य केले. अहो, चोखोबराबरोबर देवानी ढोरं ओढली, सावता महाराजांबरोबर खुरपू लागलं, अशा प्रकारचे अनंत कामं भगवंताने केले. अर्जुनाचे रथी पोहे हा सारथी, भक्ष पोहे प्रीती सुदाम्याचे. सुदामजीचे पोहे काढले, पोहे सुदामाचे, फके मारी कोरडीचे. थोर भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जाती येतेला थारा
नाही, म्हणून वैष्णवाला जात विचारायची नाही. तो कुठल्याही यातीचा असू द्या, तो वंद्यच आहे. तू का म्हणे याती, हो का तयाची भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तण जन. प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकारा, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकारा, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकारा, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकारा. एकदा आमच्या फड परंपरेप्रमाणे सर्वांनी प्रेमाने भजन करा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबा टाळ्या वजनाबाई, नामदेव नामदेव जनाबाई, नामदेव जनाबा जनाबाई, नाम देव जनाबाई, नाम देव जनाबाई, नाम देव जनाबाई, नाम देव जनाबा, नाम देव जनाबाई, नाम देव जनाबा. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबा. का म्हणे याती, हो का तयाची भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. वैष्णवाची लक्षणं आपल्या जीवनामध्ये उतरले पाहिजे, म्हणून हा अभंग उपदेश तुकाराम महाराजांनी केलेला आहे, निर्देश तुकाराम महाराजांनी केलेला आहे. वैष्णवासारखं आपलं जीवन असलं पाहिजे, आपलं सुद्धा प्रेम भगवंतावर असलं पाहिजे, आपली सुद्धा आसक्ती शरीरावर नसावी, आपला सुद्धा लोभ धनावर नसावा, आपण सुद्धा लौकिकामध्ये रमू नाही. आपल्या सुद्धा जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं, आपणही भगवंताची भक्ती सोडू नये, आणि आपणही कधी जातीयतेचा विचार करू नाही. कारण वेदाने आणि शास्त्राने असा निर्देश केलेला आहे की वारकरी संप्रदायामध्ये जातीयता नाही, म्हणून जातीभेद कधी करायचा नाही. सर्व पंथाचे सर्व धर्माचे संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहे. संतांनी आपल्याला काही उपदेश केलेला आहे. काय उपदेश केलेला आहे? काळसारावा चिंतने एकांतवाशी गंगाष्णाने, संतांच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर मनुष्यानं काय केलं पाहिजे? एकांतामध्ये राहिलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, पवित्र तुळशीची माळ आपल्या गळामध्ये घातली पाहिजे, कधीतरी ज्ञानोबऱ्यांची वारी केली पाहिजे, कधीतरी देहूला गेलं पाहिजे, कधीतरी पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक नकरे तीर्थवर्त. कधीतरी एकादशी केली पाहिजे. आमच्याकडे एक मन आहे, गाढवासारखं चर पण एकादशी धर, पुढभर खा पण एकादशी करा. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. का एकादशीचं व्रत केलं पाहिजे सांगू तुम्हाला. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये असं वर्णन आलेलं आहे, एकादशीच्या दिवशी सगळेच्या सगळे पाप अन्नाच्या आश्रयाला येऊन थांबतात, आणि ते अन्न आपण खातो. म्हणजे आपण अन्न खातोय का पाप खातोय? पाप खातोय. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्नपान करू नये. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन ते श्वानविष्टे समान.
म्हणून एकादशीच्या दिवशी अन्नपान करू नये, एकादशीचं व्रत करा, सोमवारचं व्रत करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरीची वारी करा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताई ज्ञान सखया, निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताई ज्ञान सखया. या संत महापुरुषांचं भजन करा, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. म्हणून भगवंताचं भजन करा, संतांचं भजन करा, आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. निळोबाराय सांगतात, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय, आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही. फक्त भगवंतावर श्रद्धा ठेवा, आपला व्यवहार आपल्या शेजाऱ्याशी चांगला ठेवा. लोक आज चंद्रावर गेले पण शेजाऱ्याशी व्यवहार चांगला नाही, काय उपयोग आहे. आपण चांगलं वागा, सर्वांशी चांगलं वागा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कोणांना कोणीना जगती सदा जे अंतरी रडती, तया पाहुनी हसवावे जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभुची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हेच करा जीवनामध्ये, हेच कमवा. पैसा येत असतो महाराज, पण माणसं जोडायला शिका, माणसं कमवा. दुसरं मनुष्याच्या बरोबर दुसरं काही येणार नाही. कर्म चांगलं करा, करण येते ह्याची करा. नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणून शुद्ध पुण्य करा, भगवंताचं नामस्मरण करा, पवित्र अंतकरण ठेवा, अंतकरण शुद्ध करून भगवंताचं नामस्मरण करा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव, असं संत महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे माऊली. जस जसं आपण एक एक कीर्तनकारांना ऐकतोय तसं आपल्याला जाणवतंय की आपल्याकडे किती अद्भुत आणि अलौकिक वारसा आहे ज्याने आपले जीवन समृद्ध केले आहे. भेटूया पुढील भागात हाच वारसा जपण्यासाठी. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.